माननीय डॉक्टर केशवजी तुपे सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग अमरावती यांचे आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्याकरता आगमन झाले आहे. प्रतिभाशाली साहित्यिक आणि कर्तव्यनिष्ठ प्रशासक अशा दोन्ही भूमिकांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्या सगळ्यांना अनुभवायला येतो नेहमी असे प्रतिभावंत आणि आपल्या विभागाचे सहसंचालक माननीय डॉक्टर केशवजी तुपे यांचे या शिक्षण मंदिराच्या प्रांगणात आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या संचालक मंडळाच्या वतीने स्वागत करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर ताराताई आठवळणे, माननीय सचिव श्री गोपालजी खंडेलवाल, माननीय कोषाध्यक्ष श्री अरुण उपाख्य नाना कुलकर्णी आणि माननीय सदस्य सौ रेखाताई खंडेलवाल. मी सत्काराचा कार्यक्रम करण्यापूर्वी आपल्या संस्थेचे सचिव आणि आपल्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री गोपालजी खंडेलवाल यांना प्रास्ताविकपर मनोगतासाठी निमंत्रित करतो. विद्येची देवता मा सरस्वतीला मी अभिवादन करतो. आज डॉक्टर केशवरावजी तुपे सहसंचालक अमरावती विभाग आपल्या संस्थेत त्यांनी प्रथमतः पदार्पण केलं आहे. मी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आणि आमच्या सगळ्या टीचिंग नॉन टीचिंग स्टाफतर्फे प्राचार्यातर्फे आपलं मनपूर्वक या संस्थेमध्ये स्वागत करतो. 1958 मध्ये छोटस एक नुकतं हे त्यावेळेसच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रचारकांनी आणि स्वयंसेवकांनी इथली गरज बघता एक ही पेरलं आणि आज शिक्षणाचा प्रामाणिक उद्देश घेऊन समर्थ विद्यार्थी समर्थ भारत ही भावना घेऊन ही संस्था 1958 पासून आजतक आहे. एक विद्यार्थ्यांचा उद्देश घेऊन सातत्याने कार्यरत आहे. 1958 मध्ये सुरू झालेली संस्था आज केजी टू पी जी पर्यंत इथे व्यवस्था झाली आहे. जवळपास 6,000 विद्यार्थी इथे शिकतात आहे. विद्यार्थी कार्याचा केंद्रबिंदू एवढी एकच मूळ भावना घेऊन संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. व्यक्ती हा कधी महत्वाचा घटक नसतो. संकल्प काय आहे आणि आपला उद्देश काय याच्यावर आम्ही सगळेजण भर घालतो. मला आनंदाने असं सांगावंसं वाटतं की आज जवळपास 250 वर्ष साफ आमचे सगळ्यांनी संस्थेच्या उद्देशाला स्वतःला समर्पित केलं आणि सगळेजण मिळून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झटत असतात. आमचं असं विश्वास आहे की भारत जर सक्षम करायचा असेल प्रत्येक नागरिक सक्षम व्हायला पाहिजे आणि शिक्षणच एक असं क्षेत्र आहे की ज्याच्यातून आम्ही अनेकांना सक्षम करू शकतो. म्हणून आमचं सगळ्यांचं सगळ्या स्टाफचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे की एक एक विद्यार्थी कसा सक्षम करता येईल तो कसं येऊ आमच्या इथे आम्ही त्याच्यावर ज्या कालावधीत तिथे राहत होतो त्याच्यावर चांगला संस्कार करण्याचा प्रयत्न करतो आणि आमचा अनुभूती अशी आहे की आमचे विद्यार्थी अनुभव मोठ्या स्तरावर गेले आहेत आणि आज कोणताही विद्यार्थी कुठेही चुकीच्या कामात इन्व्हॉल्व नाही आहे ही आमच्या संस्थेची कामाची उपलब्धी आहे. तर असं हे कार्य सातत्याने 5 मूल्यांवर चालतं. प्रामाणिकता असेल, राष्ट्रीयता असेल, स्वच्छता असेल, नियमांचं पालन असेल आणि त्यामुळे आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये सुसूत्रता. मला हे आवडते म्हणून तसं करायचं असेल कशात ना कोणत्या कोपऱ्यात विद्यार्थ्यांवर कसा संस्कार देईल याचा आम्ही सातत्याने विचार करतो. आमचा आनंदाचा दिवस आहे की आज आपण आमच्या संस्थेमध्ये भेट देऊन आमच्या संस्थेचं निरीक्षण कराल. आमच्या सगळ्या कार्याचा तुम्हाला अनुभव येईल बस एवढंच पुनश्च मनापासून सांगायचं. आपल्या प्रत्येक कार्यक्रम हा प्रेरणागीताशिवाय पूर्ण होत नाही. प्रेरणागीत ही आपली परंपराच नव्हे तर कुठल्याही कार्याची ऊर्जाच आहे. एक छोटस प्रेरणागीत सादर करण्यासाठी कुमारी राधिका चुनडे, कुमारी निधी शर्मा आणि कुमारी भक्ती ताते या तीन विद्यार्थी सादर केले. सभी व्यक्तियों का यही एक सपना बड़े देश की बड़े देश अपना बड़े देश की बड़े देश अपना कोई श्याम वर्णी कोई गौर वर्णी कोई शांत
सभी मित्र बनकर करे काम मिलकर, कोई हो नवागत तो कोई पुराना, करे देश गीत बड़े देश अपना, करे देश गीत बड़े देश अपना, न पूर्वाग्रही हो न हो आत्मभावी, हृदय मन खुला हो विवेकी स्वभावी, विचारों में स्थिरता वचन में मधुरता, करायो वापनों की निंदा से बचना, करे देश गीत बड़े देश अपना, करे देश गीत बड़े देश अपना, उमंगी रहे हम उमंगी हो साथी, गति भी रहे और मेल खाती, अकेले न हो हम यदि ध्यान हरदम, कदम से कदम को मिलाकर चलना, करे देश गीत बड़े देश अपना, करे देश गीत बड़े देश अपना, वो चिंतन हमारा सदा दूरगामी, मगर कार्य शैली हो एक एक कदमी, सभी काम भारी हो परिणामकारी, सफलता मिलेगी रही भाव करना, करे देश गीत बड़े देश अपना, करे देश गीत बड़े देश अपना, वाचन मनन और अनुभव कथन से, रखे अद्यतन ज्ञान बुद्धि जतन से, सदा स्वस्थ हो हम रहे व्यस्त भी हम, समय दान क्षमता बढ़ाते रहना, करे देश गीत बड़े देश अपना, करे देश गीत बड़े देश अपना, सभी व्यक्तियों का यही एक सपना, सभी व्यक्तियों का यही एक सपना, करे देश गीत बड़े देश अपना, करे देश गीत बड़े देश अपना। शिक्षणाचा हा ज्ञानयज्ञ अविरत सुरू राहावा, त्यातून हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला संजीवनी मिळावी म्हणून या क्षेत्रातील सर्व घटकांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे ही संस्थेची भूमिका। याच भूमिकेतून आज या प्रांगणामध्ये शिक्षण प्रसारक मंडळ अत्यंत स्नेहपूर्वक संक्रांतीच्या नजीकच्या पर्वात स्नेहपूर्ण आपलं स्वागत आणि सत्कार करत आहे। मी माननीय अध्यक्ष माननीय सचिव आणि समस्त संचालक मंडळाला विनंती करेन की त्यांनी सहसंचालकांचा कृत्य आणि भावपूर्ण सत्कार करावा।